हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, या भागात आपण हे अंगठे असणारे मोजे करणार आहे. पहा, हे दोन सुयांवरचे मोजे आहेत आणि अतिशय सुंदर आहेत. एक ट्रॅडिशनल जुनी पद्धत आहे मोजे करण्याची. माझ्या एका रजनी नावाच्या मैत्रिणींनी मला ते ट्रॅडिशनल मोजे दाखवले आणि मग तसे आपण केलेले आहेत हे. तर ही ट्रॅडिशनल असल्यामुळे खूप सिम्पल आहे मेथड आणि खूप सुंदर दिसतात. फिटिंगलाही खूप छान बसतात. बघा ही फिटिंगला किती छान बसले आहेत ते. आणि करायलाही अतिशय सोपे आहेत, त्यामुळे मला असं वाटतं तुम्हाला हे खूपच आवडतील करायला. तर चला आपण बघूया की हे मोजे कसे करायचे. करण्यासाठी आपण ज्या दोन लोकरी घेतल्या आहेत त्या या आहेत वर्धमानच्या परत, आणि आपण सुई घेणार आहे 10 नंबरची. 10 नंबरची सुई घेतली आपण. त्यानंतर आपल्याला कात्री, टेप आणि टॅपेस्ट्री निडल नेहमीच लागणार आहे. आता ज्या मापाचं तुम्हाला करायचं असेल हा मोजाच म्हणू आपण याला, तर त्या माप त्याचं पहिल्यांदा तुम्हाला माप कसं घ्यायचं हे बघा. जसं आता हा चप्पल हा पाय आहे समजा, तर आपल्याला इथून साधारण असं हे माप तुम्हाला घ्यावं लागेल. जसं या चपलेसाठी हे 7.5 इंच आहे, 7.5 ते 8 इंच. तर आपल्याला मला ज्याच्यासाठी करायचं होतं ते थोडंसं मोठा आहे त्यांचा पाय, त्यामुळे इथे हा मी 9.5 इंच आहे केलेला. थोडं इथे ढिलं होत आहे या प्लास्टिकच्या पायामध्ये, पण आपल्याला माप कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगितलं. आणि इतके टाके घालायचे सुरुवातीला की ज्यात आपल्याला इतकी लांबी मिळेल. म्हणजे समजा आता हे 8 इंच आहे, तर 7.5 आहे तसं, तर 7.5 इंच लांबी होईल एवढे आपल्याला टाके घालावे लागतील. तर आपण सुरुवात करूया आता हे छानसे बूट करायला. आपण बहुतेक चप्पल स्लीपरवर घालतो हे मोजे, आणि त्यामुळे आपल्याला अंगठावाले असले तर खूप आवडतं. म्हणून मी हे अंगठावालेच मोजे करायला सुरुवात करणार आहे. तर आपल्याला आता हे टाके असे घालायचे आहे की ज्याची लांबी 7.5 इंच साधारण होईल, कारण आपल्या इथला हा जो ज्या मापाचं करायचा आहे त्यांचं 9 इंच आहे, 7.5 इंच आहे माप. म्हणून तर आपण असं करणार आहे की दुहेरी दोऱ्यांनी आधी टाके घालून घ्या. टाके कसे घालणार आहे आपण? लॉंग थ्रेड कास्ट ऑनच्या मेथडनी, किंवा एकेरी दोऱ्यांनी घेतलं तरी चालेल. आपल्याला शेवटी घालायचं आहे त्याच्यात, तर एकेरी दोऱ्यांनी आपण कास्ट ऑन करू. इतके टाके घाला सुईवर की ज्यांची लांबी 7.5 इंच होईल. तर आपण लॉंग टेल कास्ट ऑन साठी काय करतो, एक अंदाज घ्या, असे 50-60 टाके होतील असा, आणि त्यानुसार एक स्लिप स्टिच करून हा आपला पहिला टाका म्हणून सुईवर घाला. आता वर्किंग यार्न उजव्या हाताला आणि डाव्या हाताला हा लांब जो दोरा घेतला होता आपण लॉंग थ्रेड तो, आता आपण फक्त डाव्या हाताच्या याने सुई बोटांवर अडी घ्यायची. याचा वेगळा व्हिडिओही आहे आपला की टाके कसे घालायचे लॉंग थ्रेड कास्ट ऑन मेथडनी. नंतर हा ही वेढा हा सुईतून काढून टाकायचा. हा झाला दुसरा टाका. परत बोटावर पहा, असं मी वेढली दोरा, असं ट्विस्ट केलं, सुई त्यात घातली आणि यात वर्किंग यांनी सुईवर दोऱ्याचा वेढा घेतला आणि तो वेढा आपण आता सुईतून बाहेर काढला. लूप पुन्हा पहा, बोटावर असं लोकर घ्यायची, ट्विस्ट करायचं, लूप तयार झाले एक, ते सुईमध्ये घालायचं. नंतर वर्किंग यांनी सुईवर दोऱ्याचा वेढा घ्यायचा आणि हे लूप सुईमधून बाहेर काढायचं. हा झाला चौथा टाका. परत पहा, दोऱ्याचा वेढा घेतला, ट्विस्ट केलं, सुई घातली त्यात, वर्किंग यांनी सुईवर दोऱ्याचा वेढा घेतला आणि हे लूप सुईमधून बाहेर काढलं. हे झाले आपले 5 टाके. तर असे टाके करत जाऊ आपण. कुठपर्यंत करायचं? ज्याची लांबी 7.5 इंच होईल अशी. आपण 7.5 इंच हा आकडा कुठून काढला मी तुम्हाला दाखवलं की पायाचं माप घ्या, ज्याच्यासाठी तुम्हाला करायचं आहे त्याच्या पायाचं सरळ माप घ्यायचं आपण. आणि तेही कुठे मोजायचं? हे इथे साधारण. आणि हे माप किती आहे हे पाहायचं. जसं इथे माझं 7.5 इंच आहे, पण आपण जो पाय जो मोजा करत आहे तो 7.5 इंचासाठी करत आहे, तर मी 7.5 इंच होतील इथपर्यंत टाके घालणार आहे. तर एवढे टाके घालून आपण पूर्ण करू. मित्रांनो बघा, आपण आता हे 7.5 इंच झालाय साधारण, आणि हे माझे 55 टाके झालेले आहेत. आणि तसं आपण 7.5 माप सांगितलं होतं मी तुम्हाला आहे म्हणून, पण ही ताणल्या जातात नंतर लोकरीचं, आणि त्यामुळे आपण इथे 7.5 इंच ठेवणार आहे. 1/2 इंच कमी ठेवायचं कारण ताणल्या जातं म्हणून, घातल्यावर फिटिंगला व्यवस्थित बसायला पाहिजे म्हणून.
आता आपल्याला जर या मापाचं करायचं असतं ज्याची 7.5 उंची आहे त्यामुळे आपण मग इथे 8-7.5 ठेवलं असतं तर कदाचित आपल्याला इथपर्यंतच म्हणजे 5-6 टाके कमी घालावे लागले असते जर आपण या मापाचं केलं असतं तर. तर साधारण कोणत्या मापाचं करायचं आहे यावर आपण ठरवायचं. हे मी सॅम्पल जे दाखवणार आहे ते 55 टाक्याचं दाखवणार आहे. तर हे माझे 55 टाके घालून पूर्ण झालेले आहेत. आपण आता ही लॉंग टेल कास्ट ऑननी केल्या असल्यामुळे टाके घालण्याचं काम त्यामुळे पहिली सुई जी येते ती रॉंग साईडला येते. टाके लॉंग टेल कास्ट ऑननी घालायचे असं काही नाही. तुम्ही कुठल्याही दुसऱ्या पद्धतीने टाके घालू शकता. फक्त एक लक्षात ठेवायचं की रॉंग साईड जर असेल तर काय करायचं की पहिले 6 टाके साधे शेवटचे 6 टाके साधे 3 आणि 3 6 इथपर्यंत आणि मधले सगळे टाके उलटे विणायचे रॉंग साईडला आणि राईट साईड जेव्हा कराल तेव्हा संपूर्ण सुई साधी विणायची. लक्षात आलं असे दोनच सुया आहेत या फक्त रिपीट करत जायचे आपल्याला. तर आपण पहिले 6 साधे विणू. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 6 पहिले साधे विणले मधले सगळे उलटे कारण ही रॉंग साईड आहे म्हणून. तुमची जर ही राईट साईड असेल तर संपूर्ण सुई साधी करा. पण लॉंग टेल कास्ट ऑननी जर टाके घातले तर आपली पहिली सुई नेहमी उलटी येते. तर ही पूर्ण सुई उलटी करून घ्या कुठपर्यंत शेवटचे 6 टाके उरेपर्यंत. तर मी हे सगळे उलटे टाके करून घेते आणि शेवटचे 6 आले की तुम्हाला दाखवते. तर आपले हे 49 टाके झाले आहेत मित्रांनो आणि शेवटचे 6 राहिले आहेत. तर शेवटचे 6 आपल्याला साधे विणायचे म्हणून पुन्हा दोरा मागे केला आणि 6 टाके साधे विणले. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर टाके घातल्यावर जसं जितकी लांबी असते याची त्यापेक्षा पहिली सुई झाल्यावर लांबी वाढते त्याची. तर नेहमी पहिली सुई झाल्यानंतर त्याची लांबी मोजायची कारण की टाके घालताना आपण घट्ट घातलेले असतात. आता जर तुम्ही पाहाल तर हे बरोबर 8.5 इंच झालेलं आहे. ओफ बाहेर गेले आपले टाके. जवळपास 9 इंच झालेलं आहे. सॉरी. आता ही पूर्ण उलटी सुई झाल्यावर आता ही सरळ बाजू आली आहे. सरळ बाजू ही इकडनं दिसते पा व्यवस्थित अशी विणी विणी सारखी. आता सरळ बाजूला काय करायचं आपल्याला सगळे टाके साधे विणायचे आहे. म्हणजे हे पहिले 6 आणि शेवटचे 6 हे केव्हाही साधेच येणार आहे आपले उलटी सुई असो की सरळ सुई असो. त्यामुळे सरळ सुई पूर्ण साधी आणि उलट बाजू असेल तेव्हा आपल्याला पहिले 6 आणि शेवटचे 6 साधे आणि मधले आपल्याला टाके 43 येतात मधले कारण 6-6 12 गेले तर 43 उरतात. तर हे 6-6 आपण साधे केले. आपण मधले पण सगळे साधेच करणार आहे ही सरळ बाजू असल्यामुळे. आणि उलट बाजूला काय करायचं रॉंग साईडला पहिले 6 साधे शेवटचे 6 साधे आणि बाकी मधले सगळे उलटे कारण मध्ये आपल्याला स्टॉकेनिटी स्टिच हवी आहे. तुम्ही इथे बोटा याच्यावर पाहू शकता केलेल्या बोटावर तर हा जो भाग आहे हा सगळा स्टॉकेनिटी स्टिचमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला पूर्ण एक साधी एक बाजू दुसऱ्या बाजूला उलट करायचं आहे आणि ह्या 6-6 टाक्यांना मात्र नेहमी सरळ विणायचं आहे राईट साईड असो की रॉंग साईड. आणि इथपर्यंत आपण आता हे वेण्या वेण्या अशी सुरुवात करतो आपण तर वेण्या वेण्या येतील आपल्या अशा काठ्याला. तर 34 एकंदर वेण्या झाल्या की आपल्याला 2 पट्टे या कथ्या डार्क कथ्या रंगाचे करायचे. तर 34 वेण्या आपल्याला पूर्ण इथून इतक्या करायच्या आहे म्हणजे इथपासून तर इथपर्यंत सॉरी. आणि त्यापैकी जर तुम्हाला दुसरा रंग जोडायचा असेल तर तुम्ही हा 17 वेण्या झाल्यावर मी 2 पट्टे म्हणजे 4 सुया डार्क कथ्याच्या केल्या आहे. मग 6 सुया पुन्हा या ओरिजिनल कलरच्या पुन्हा 4 सुया डार्क पुन्हा 6 सुया ओरिजिनल कलरच्या आणि पुन्हा 4 सुया डार्क कलरच्या. तर असे रंग दुसरा रंग वापरलाय म्हणून नाही वापरला आणि तुम्ही इथपासून सरळ सुरू करतोय आपण तर इथपर्यंत हे इतकं किती आहे तर 34 ओळी म्हणजे ओळी नाही सॉरी 34 या नागमोडी रेषा येईपर्यंत म्हणजे त्याच्या दुप्पट ओळी असतात तर 68 ओळी होतात या. तर इथपासून आपली सुरुवात झाली आहे. पूर्ण 34 ओळी होईपर्यंत असंच विणायचं आहे काहीही फरक न करता. असंच म्हणजे कसं
तर सरळ बाजूला सगळे टाके साधे विणायचे. ही सरळ बाजू सुरू आहे माझी. तर इथे काय करेन मी सगळे टाके साधे विणेन आणि रॉंग साईड आली की पहिले सहा आणि शेवटचे सहा साधे, मधले सगळे उलटे. असं कुठपर्यंत विणत जायचं? जिथपर्यंत हे अशा नागमोडी विणी दिसते पहा पहिल्या सहा टाक्यात, तर अशा नागमोडी 34 ओळी होईस्तोवर. रंग बदलायचा नसेल तर, रंग बदलायचा असेल तर 17 ओळींनंतर. जसं आता रंग बदलणं तुमच्या चॉईसवर आहे टोटली. तुम्हाला तीन पट्टे नसतील करायचे, दोनच करायचे असतील तसं करू शकता, किंवा तुम्हाला हा अर्धा भाग पूर्ण फिक्का आणि समोरचा अर्धा डार्क असं करायचं असेल तसंही करू शकता. तर ते पूर्ण तुमच्या चॉईसवर आहे. तुम्हाला रंग बदलायचा असेल तर बदलू शकता. इथे मला एक बूट स्लीपर सॉरी एक मोजा झाला असल्यामुळे दुसरा असाच करायचा आहे. तर मी काय करणार आहे, 17 नागमोडी ओळी झाल्या की 2 नागमोडी ओळी म्हणजे 4 ओळी येतात त्या. 4 ओळी डार्क कथ्याच्या, 6 पुन्हा फिक्क्या रंगाच्या, 4 पुन्हा डार्क कथ्या, पुन्हा 6 फिक्क्या, 4 डार्क. आणि नंतर या 6 3 2 5 उरल्या म्हणजे 10 ओळी येतील. या 10 ओळी परत फिक्क्या ओरिजिनल रंगाच्या. तर इथपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे आणि मग पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगेन. तर हे माझे पूर्ण झाले आहेत 5 34 नागमोडी ओळी, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तसं. मध्ये आपण डार्क कलरचे 3 पट्टे टाकले आहेत. या डार्क कलरनी 4 4 ओळी केल्या आहेत आणि मध्ये परत ओरिजिनल कलरनी 6 6 ओळी. तर अशा या 34 ओळी पूर्ण झाल्या आहेत माझ्या. आता आपल्याला याचे 2 भाग करायचे. अंगठ्यासाठी 20 टाके आणि बाकीच्या 4 बोटांसाठी 35 टाके. तर आता कुठे 35 घ्यायचे आणि कुठे 20 घ्यायचे, म्हणजे इकडे 20 घ्यायचे की इकडे 20 घ्यायचे, 20 आणि 35 असं करायचं की इकडे 20 आणि इकडे 35 ठेवायचे, हा प्रश्न आहे आपल्या पुढे. तर पहिला जेव्हा तुम्ही मोजा कराल तेव्हा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कुठलाही एक भाग 20 चा करा आणि दुसरा 35 चा करा. पण जेव्हा तुम्ही दुसरा मोजा करता आहात, एक ऑलरेडी झाला आहे, अशा वेळेस मात्र तुम्हाला काळजीपूर्वक करावं लागेल. आपण कसा करणार आहे मोजा शेवटी, तर हे असं जोडणार आहे. ही बॅक साईड जशी इथे शिवली आहे तशी आपण याची बॅक साईड शिवणार. नंतर हे 2 बाजू समोरासमोर येतील जशा इथे आल्यात तशा. आता आपल्याला अंगठा करायचा असेल तर असा मोजा असल्यामुळे या पायाचा या बाजूला आहे, तर या पायाचा अंगठा कुठे पाहिजे, ते स्टार्टिंगला. इथे दोरा आहे तुमचा वर्किंग यार्न, तर आधीचे 20 टाके हे अंगठ्यासाठी पाहिजे आणि पुढचे 35 टाके हे 4 ओळींसाठी 4 बोटांसाठी. तर आपल्याला हे पक्क झालं. आता हे लक्षात आलं कशावरून मी ठरवलं, कारण अंगठ्याजवळ दुसरा अंगठा येईल म्हणून इकडचे 20 असं ठेवून बघायचं. ही बॅक साईड हा असा मोजा तयार होणार, म्हणजे अंगठ्याजवळ अंगठा म्हणून पहिले 20 टाके आपले अंगठ्याचे करायचे आहे. तर आपण आता मोजून घेऊ. हे 6 आहेच आपले वेगळे टाके मोजलेले, 9 12 15 18 19 20. तर 20 टाक्यानंतर मी इथे एक मार्कर लावून ठेवला. आता आपण फक्त हे 20च टाके विणणार आहोत आणि तेही फक्त स्टॉकेनिटी स्टिचमध्ये. म्हणजे हे जे नागमोडी ओळी आल्या होत्या त्या आता येणारच नाही आहेत. मग आपण ओळी कशा मोजणार, किती झाल्या हे, तर आपल्याला यानंतर स्टॉकेनिटी स्टिचमध्ये 12 ओळी करायच्या आहे. स्टॉकेनिटी स्टिचमध्ये म्हणजे एक बाजू राईट साईडला पूर्ण साधे विणायचे आणि रॉंग साईडला सगळे टाके उलटे विणायचे. आणि ओळी कशा मोजायच्या, तर हे व्ही व्ही जसे आहेत तसे मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या 10 ओळी झाल्या आपल्या, बरोबर. आणि इकडे पाहू शकता तुम्ही नागमोडी 5 लाईन दिसल्या म्हणजे 10 ओळी झाल्या. तर अशा तुम्हाला 12 ओळी आणखीन करायच्या स्टॉकेनिटी स्टिचमध्ये. त्यामुळे आता ही साई पूर्ण साधे विणणार आहे आपण 20 टाके. हे 1 2 3 4 5 6 असे पूर्ण 20 साधे विणून घ्या. हे 20 पूर्ण टाके मी साधे विणले. आता रॉंग साईड पुढचे 35 नाही विणणार आहे आपण, आता फक्त हे 20च टाके विणणार आहे. किती वेळ, 12 ओळी पूर्ण होईस्तोवर. आता ही सुई पूर्ण उलटी करायची आपल्याला. जसे आपण शेवटचे 6 टाके साधे करत होतो पूर्वी तसं करायचं नाही, आता पूर्ण सुई उलटी करायची आहे. तर 14 टाके माझे झाले उलटे करून. आता हे आतापर्यंत आपण गार्टर स्टिच म्हणजे साधे विणत होतो, पण आता पुढे याच्यात असं न करता हे सुद्धा उलटे विणायचे, कारण आपल्याला पूर्ण पुढे काय करायचंय, स्टॉकेनिटी स्टिच हवी आहे. तर या माझ्या 2 ओळी पूर्ण झाल्या, एक पूर्ण साधी दुसरी पूर्ण उलटी.
रॉंग साईडला पूर्ण उलटी, राईट साईडला पूर्ण साधी. तर अशा दोन ओळी करून दाखवल्या मी तुम्हाला. तर अशा 12 ओळी आपल्याला करायच्या आहे, म्हणजे ही अंगठ्याची लांबी पूर्ण होईल. तर आणखीन 10 ओळी पूर्ण करा, मग मी पुढचं तुम्हाला सांगते. हा मित्रांनो, आपले हे 12 सुया पूर्ण करून झालेले आहेत. पहा, आपण मोजू शकता इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. तर आता 12 सुया पूर्ण झाल्या स्टॉकेनिटी स्टिच मध्ये. त्यानंतर आपण काय करणार, इथे तीनाचा एक करायचा आहे साध्याप्रमाणे. म्हणजे तीन टाके एकत्र सुईवर घ्यायचे आणि दोऱ्याचा वेढा घेऊन साधा जसा विणतो तसा विणायचा. म्हणजे आपल्याला हे टाके कमी करायचे. 25 आपले 8 × 3 = 24, म्हणजे 8 किंवा 9 टाके उरणार आहे. तर हा झाला पहिला तीनाचा एक. असेच तीनाचे एक आपले तिन्ही टाक्यातून घालायचं. थोडं घट्ट जातं, ही सुई घट्ट होते थोडी, आणि साध्यासारखा टाका काढायचा. हे झाले 2. पुढच्या 3 टाक्यात सुई घातली, साध्याप्रमाणे दोऱ्याचा वेढा दिला 3. चार असे हे पूर्ण करून घ्यायचे. हे इकडनं असे एकदम सुई नाही गेली लवकर, तर अशी सुई घालून टाके थोडे सैल करून घ्यायचे. हे 3 टाके थोडे सैल केले आणि मग इकडनं सुई घालायला सोपं पडतं. आणि 3 × 1 करायचा. आता एवढे टाके 3 × 1 प्रमाणे केले, 3 × 3 = 6 झाले. आता हे 2 उरले, पण 20 होते टाके. 25 नाही, सॉरी, मी 8 × 24 म्हटलं मग अशी 20 होते. त्यामुळे 3 × 3 गट केले तर 18 टाक्यांमध्ये 6 गट झाले. आणि शेवटी 2 टाके उरले तर ते 2 × 1 केला मी. असे टाके किती उरले आता? फक्त 7 सुईवर. तर आता या 7 टाक्यांमध्ये टॅपेस्ट्री निडल घालून गट्ट गाठ आपल्याला बांधून घ्यायची आहे. तर आपण इथे दोरा तोडू आधी. हा दोरा तोडला आपण इथे, आणि आता टॅपेस्ट्री निडल मध्ये दोरा ओवून आपल्याला पूर्ण या 7 टाक्यांमधून काढायचा आहे. 7 असल्यामुळे आपण एकदम सुद्धा सुई काढू शकतो त्या सगळ्यातून. आणि इकडनं 7 टाक्यांमध्ये सुई ओवायची आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7 टाक्यांमध्ये सुई येऊन घेतली आणि घट्ट ओढून हे 7 टाके आपण एकत्र केले इथे. पुन्हा आपण एकदा सुई घालू या सगळ्या टाक्यातून. हे चांदणीसारखं दिसतच आहे, पहा स्पष्ट. तर या 7 टाक्यांमध्ये सुई घालू. पुन्हा एक वेढा घेतला आणि हे सगळे घट्ट केले. आणि शेवटी याची गाठ मारून द्या इथे. आता आपल्याला राहिलेत उरलेले 35 टाके, कारण हे 20 झाले आपले, 59 होते. तर त्या 35 टाक्यांमध्ये सुद्धा आपण स्टॉकेनिटी स्टिच करणार. आपण परत एक गाठ मारू याची आणि नंतर हा दोरा हाईड करू. आता पुढचं आपल्याला जे करायचं आहे ते परत साध्यापासून सुरुवात करायची आहे, कारण इकडे दोरा होता आपला, आपण 20 टाके केले आधी. तर हे परत उरलेले 35 टाके स्टॉकेनिटी स्टिच प्रमाणेच करायचे आहे. इथे मी पुन्हा नवीन दोरा जोडणार. 2 टाके झाल्यावर याची गाठ बांधून घट्ट करू आपण याला. आणि हे 35 टाके पुन्हा स्टॉकेनिटी स्टिच प्रमाणे, म्हणजे राईट साईड पूर्ण साधे विणा आणि रॉंग साईडला सुद्धा हे 6 सुद्धा साधे विणा आणि मागचे सॉरी 6 सुद्धा उलटे विणा आणि ही पूर्ण सुई उलटी विणा स्टॉकेनिटी स्टिच असल्यामुळे. तर आपण अशा पद्धतीने ही सुई स्टॉकेनेटी स्टिचच्या किती ओळी करणार आहे? परत 12, जशा इकडे 12 केल्या तशाच. तर या 12 ओळी पूर्ण करा. नंतर तिथे सुद्धा जसं आपण आता केलं 3 × 1 × 3 × 1 तसं सरळ बाजूला आपण 3 × 1 करू. आणि नंतर ते सगळे टाके टॅपेस्ट्री निडल मध्ये घालून अशाच पद्धतीने गाठ मारायची आहे. तर आपण आधी या 12 सुया पूर्ण करून घेऊ, मग मी तुम्हाला दाखवते. तर 12 सुया आपण या पूर्ण करून घेऊ स्टॉकेनेटी स्टिच. मित्रांनो, माझ्या या 12 सुया पूर्ण झाल्या आहेत. पहा, स्टॉकेनेटी स्टिचच्या मोजू शकतो आपण इथे. आता आपल्याला परत सरळ बाजूला कोणती ओळ करायची आहे? तर 3 × 1, म्हणजे K3 टॉप, म्हणजे 3 साधे टाके एकत्र विणणे.
नीट थ्री टुगेदर. तर हे तीन टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेतला आणि तीनाचा एक केला साध्याप्रमाणे विणायचा. पुन्हा तिन्ही टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन तीनाचा एक केला, जसं अंगठ्याच्या वेळेस केलं तसंच. तर हे सगळे टाके, आता हे 35 टाके आहे, म्हणजे तीन तीनचे गट केले तर शेवटी दोन उरणार, तर शेवटी त्या पुन्हा दोनाचा एक करून टाका. असे आपण तीनाचा एक पूर्ण करून घ्या. असे तीनाचा एक आपण केलेले आहे मित्रांनो. हे 11 टाके झाले, म्हणजे 11 त्रिक 33 टाके संपले. आता शेवटचे दोन टाके आहे, हे सुद्धा आपण दोनाचा एक करून घेऊ. म्हणजे दोन टाक्यांमध्ये एकदम सुई घातली आणि साध्यासारखा दोनाचा एक विणला. आता हे 12 टाके आहेत एकूण. तर परत मगासारखा आपण थोडा आणखीन जास्त दोरा ठेवू इथे, कारण आपल्याला हा मोजा शिवायचाही आहे. आणि टॅपेस्ट्री निडलमध्ये हे 12 टाके ओवून घेऊ. आणि 12 टाके ओवल्यानंतर टॅपेस्ट्री निडलमधला दोरा ओढून घट्ट करून घ्यायचे ते टाके. बाराही टाके आले की नाही बघायचं, एखादा सुटला नाही पाहिजे. हा एक सुटलाय मित्रांनो, एक मिनिट. हा तीनाचा एक करतानाचा सुटलेला आहे, आपण पुन्हा त्यात दोरा घातला. हे पूर्ण टाके एकत्र केले आपण आणि दोरा ओढून घ्या आता. आणि हे घट्ट करून घ्या, सगळे टाके जवळ घेऊन घ्या. पूर्ण 12 टाके होते ते, तर 12 च्या 12 टाके आपण जवळ घेऊन घेतले. हे पाच स्टार तयार झाला 12 टाक्यांचा. आता याला घट्ट करणार आहे आपण, आणि आपल्याला काय करायचं आता, हे उलट करा असं. आधी तर 12 टाक्यांना हे घट्ट करून घेऊ आपण परत एकदा, जसं मगाशी केलं होतं तसं. सगळ्या स्टारच्या 12 टाक्यातून घालून आता हे घट्ट झाल्यावर इथे आपल्याला शिवायचं आहे. आणि शिवण्यासाठी काय करायचं, तर हे उलट करायचं असं. आणि हा चार बोटांचा जो भाग आहे हा इथपर्यंत तुम्ही शिवून घ्या. अगदी साधा नेहमी शिवतो तसंच, एक टाका इकडचा आणि एक इकडचा घेऊन शिवायचा आहे. तर हे टॅपेस्ट्री निडलनी एवढं शिवून घ्या. नंतर अंगठ्याचंही तसंच असा उलटा करा. आपण थोडासा दोरा ठेवलाच आहे, हा फक्त एवढा भाग शिवण्यासाठी कामात येईल. तर इथून इतका हा अंगठा सुद्धा शिवून घ्या, दोन्ही शिवून घ्या, मग मी तुम्हाला दाखवते. हे टाके आपल्याला असे स्पष्ट दिसतात एक एक. तर हे इकडचा एक आणि इकडचा एक घेऊन शिवायचं आहे आपल्याला आता नुसतं. अशा पद्धतीने पूर्ण बोटांचं इथपर्यंत शिवून घ्या फक्त. आणि तसंच इकडे जसं मी अंगठ्याचं दाखवलं तेही असं इथपर्यंत शिवून घ्या. आणि मग कॉमन कसं शिवायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे चार बोट मी इथपर्यंत शिवून घेतले आहेत. आता अंगठाही तसाच शिवून घेऊ आपण. हा अंगठा उलटा केला मी आणि छोटासा जो दोरा उरला होता त्यातच मी टॅपेस्ट्री निडल घातली आहे. आणि फक्त इथपर्यंत शिवून घ्यायचं आहे तुम्हाला, इथून इथपर्यंत. तर एवढं शिवून घ्या, मग पुढचं सरळ बाजूनी शिवणार आहे आपण. ते कसं शिवायचं ते मी तुम्हाला दाखवते. असा एवढा हा अंगठ्याचा भाग एवढा शिवून घ्या. हा अंगठ्याचा भाग इथपर्यंत शिवून झाला. आता मी या दोन्ही दोऱ्यांची इथे गाठ मारते. आणि हा छोटासा जो अंगठ्याचा दोरा, त्यामुळे तो आता हाईड करायचा आहे फक्त आपल्याला. आणि परत यात टॅपेस्ट्री निडल घालून आता आपण सरळ बाजूनी शिवू, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित दिसेल. हे पा, हा आपला बूट असा तयार होतोय.
आता ही सरळ बाजू शिवायची आहे इथपर्यंत. इथे पहा दोन पट्टे होईस्तोवर शिवलाय मी. तुम्हाला हवं तर तुम्ही तीन पट्टे होईस्तोवर सुद्धा शिवू शकता, पण आपण त्याला दोन पट्टे होईस्तोवर शिवल्यामुळे इथेही दोन पट्टे होईस्तोवर शिवू. या दोऱ्यात आपण टॅपेस्ट्री नीडल घालून घेऊ आता आणि सरळ बाजूनी शिवा, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की डिझाईन कुठे डिस्टर्ब होत नाही ना. आणि मग आपण पाठीमागे उलटं करून हाही भाग असा इथे शिवून घेणार आहे. यासाठी आपण दोरा ठेवलेलाच आहे. नंतर मी तुम्हाला दाखवते हे सगळं शिवून. तर आधी आपण टॅपेस्ट्री नीडलमध्ये घेऊन सरळ बाजूनी कसं शिवायचं ते पाहू. आता बघा मित्रांनो, आपण खालून घालायचं यात आणि कुठेही नागमोडीच्या मध्ये नाही येऊ द्यायचं, म्हणजे आपले आपोआप शिवण दबते आणि हे नागमोडी बरोबर एकमेकांच्या जवळ दिसतात. तर आता जसं ह्या तिसऱ्या दोन नागमोडी झाल्यावर तिसऱ्या खाली काढलाय, तर इकडे तिसऱ्याच्याच खाली काढायचं, म्हणजे आपण खालनं येईल आपला दोरा आणि नागमोडी जे डिझाईन आहे ते अजिबात डिस्टर्ब होणार नाही. लक्षात आलं असं? आता पुन्हा इथेच काढला आपण दोरा आणि याच्या चौथ्या भागात घातला. असं जर शिवलं तुम्ही तर डिझाईन तुमचं डिस्टर्ब होणार नाही. पहा बरोबर दोन नागमोडी रेषा आहेत, त्याच्या मध्येच आपली शिवण आली पाहिजे, बाकी कुठेही आली नाही पाहिजे, एवढं लक्षात घ्यायचं. आता तिसरी परत इथेच घालून दुसऱ्या भागात काढावं लागतं. डायरेक्ट त्यातून नाही जात, कारण की आपला एक वरून दोरा येईल, वरून दोरा नको आहे आपल्याला यायला. असा फक्त आपण घालायचं. वास्तविक दोन स्टॉकॅनिटी स्टिचचे कसे शिवायचे याचा आपण वेगळा व्हिडिओ सुद्धा केलेला आहे, तर तोही तुम्ही पाहू शकता. तो तर फारच सुंदर येते शिलाई, ओळखूही नाही येत कुठे शिलाई येतं. तर अशा पद्धतीने आपण शिवू शकतो. आता इथे चॉकलेटी याच्यावर शिवलं, डार्क याच्यावर, तर आपल्याला तो दोरा समोर दिसेल जो की दिसायला नको आहे आपल्याला. तर इतकं बेमालूमपणे शिवायचं आहे की जेणेकरून आपला दोरा कुठेही दिसणार नाही. इथपर्यंत शिवलाय आपण. आता हे दोरा बंद इथे गाठ मारून घ्या आणि हे उलटं करून हेही अगदी साधा आपण नेहमी शिवतो त्याप्रमाणे शिवून घ्या. मग पुढचं त्याला घालून दोन्ही पायांच्या मोजे आणि मग मी तुम्हाला दाखवते. एवढ्या दोन शिलाई पूर्ण करून घ्या. मित्रांनो, माझा हा बूट शिवून तयार झालाय. पा इथे मागे आपण शिवण घातली आहे. शिवण नेहमी अशी घालायची जी अगदी युनिफॉर्म चांगली दिसली पाहिजे सारखी. आणि हे आपला अंगठ्याचा मोजा तयार झाला. पहा दोन सुयांवरचा इतका सुंदर आणि सिंपल अंगठ्याचा मोजा तुम्हाला करायला नक्कीच आवडेल मला वाटतं. आणि तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि कॉमेंट लिहायला विसरू नका बरं. कारण खूप जण मला म्हणतात की तुम्ही क्रोशाचं खूप दाखवता, दोन सुयांचं काहीच दाखवत नाही, म्हणून हा दोन सुयांचा मुद्दामून मोजा केलाय आपण. तर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स लिहा. मित्रांनो, चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.